नमस्कार, आज यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तर साप म्हणलं की भल्याभाल्यांची धोत्री वळत असते, आणि पण तसं काही नसतं, कारण सगळे साप विषारी नसतात किंवा सगळ्या सापाला असं भ्यायचं काही कारण नसतं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी एक स्पेशल बिगर विषारी म्हणजे नॉन पॉइजनिक साप घेऊन आलेलो आहे, आणि याचं नाव आहे तस्कर. तर या सापाबद्दल, हा साप दुर्मिळ आहे, याचं प्रमाण निसर्गात निघण्याचं प्रमाण कमी आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा, नेमका साप कसा आहे कसा नाही. तुम्ही उगाच कुठल्याही सापाला घाबरून न जाता त्याची माहिती घेतली पाहिजे आपण. हा जो साप आहे तस्कर, तुम्ही बघू शकता, हा जो साप तस्कर आहे, याला उंदीर छोटे तुमच्या परिसरात आडगळीच्या जागेत हे राहत असतं, जेणेकरून त्याला पावसापासून संरक्षण मिळेल अशा ठिकाणी राहत असतं. त्याची त्वचा कशी असते कशी नाही तुम्ही लक्ष देऊन बघू शकता. कुठल्याही प्रकारला, कुठल्याही सापाला असं न घाबरता थोडं दिटाईनं जर आपण घेतलं तर आपण निसर्गाला आणि प्रत्येक जीवाला सापांना पर्यायाने स्वतःला सुद्धा आपण वाचू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. जसं की तुम्ही आता पाहिलेलं आहे, हा तस्कर जातीचा साप हा बिगर विषारी आहे. जरी आपल्याला चावला तरी कुठल्याही प्रकारचा धोका नाही, कुठल्याही प्रकारचा इजा होत नाही, आणि तुम्हाला कुठल्याही दवाखान्यातसुद्धा जाण्याची गरज नाही. तर हा असा एकदम गरीब गाय म्हणतो आपण याला, असा हा प्रकारचा साप. तर आपण याला सुरक्षित सोडून देणार आहोत जंगलात अशामुळे सोडायचं आहे, कारण हा जागला तरच आपण जागणार आहोत, प्रत्येक जीव जागला तरच आपण जागणार आहोत. तर आपला यूट्यूब चॅनल पण आहे सर्पमित्र नारायण घोडके, तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करता, वेगवेगळ्या माहितीसह व्हिडिओ वेगवेगळे बघू शकता. आणि सबस्क्राईब नसतं केलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.